नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे रायला पुण्याला आहे. तर आज मी तुम्हाला थोडस माहिती सांगणार आहे. मला बऱ्याच मित्रांनी नाही का कमेंट वरती, मी आता पौर्णिमेची आरती टाकली होती युट्यूबला, त्याच्यावरती बऱ्याच जणांनी मला कमेंट करून विचारलं की पप्पा आता पितृपक्ष चालू आहे. बऱ्याच जणांनी फोन करून विचारलं की पप्पा पितृपक्षामध्ये आपल्या घरातील देवांची पूजा केली तर चालेल का, नाही करावा लागणार, पूजा करत नाही, पितृ पात्रवडा आहे, काय ना कोणी सांगितलं पूजा करायची नाही, काय ना कोणी सांगितलं करायची, मग काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे ते सांगण्यासाठी मी युट्यूबला व्हिडिओ करून टाकत आहे. त्यासाठी सगळ्यांनी बघा, पहा, शिका. मी थोडी माहिती सगळ्यांना माहिती व्हावा आणि माहिती मिळावा त्यासाठी युट्यूबला व्हिडिओ करून टाकत आहे. सगळ्यांनी ही माहिती व्यवस्थित ध्यान धरून ऐका आणि तसं त्या पद्धतीने त्या माहितीचं अवलंबन करा. तुम्हाला योग्य वाटन तर करा, असं काही बजुबरी नाही. फक्त जे मला वाटले, माझ्या मनातले जे काही संकल्प आहे किंवा माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत, तुमच्यासंग शेअर करावा, तुम्हाला सांगावा, तुमच्या ज्ञानात भर पडावा. त्यासाठी हे आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितले, शिकवले, ते मी तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो, गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर पंधरावडा सुरू होतो. या पंधरावड्याला कालावधी पाद्रपद आमोश्यापर्यंत हा आमोश्याला समाप्त होतो. या पक्षाला माळाचा महिना, तर्पणाचा महिना किंवा पितृपंधरवडा असं म्हणतात. सर्व पितरी हा मृतांसाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि त्यांच्या आठवणीने उजाळा देण्यासाठी राखून ठेवलेला काळ आहे, म्हणजे हा 15 दिवसाचा काळ. मनुष्याला मनुष्य देह मिळवण्यासाठी फार सायास करावे लागतात, पण मनुष्याला जन्माला येऊनही काही जणांना मनुष्य देहाचे सार्थक करता येत नाही. काही जणांच्या भावना कल्पना पूर्ण करण्यासाठी त्यांचं आयुष्य कमी पडतं आणि काही कारणामुळं आशांना जगायला खूपच कमी कालावधी मिळतो. आशाच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होव्यात आणि कृतप्राण झालेल्या आपल्या नातेवाईकांना मोक्ष मिळावा. घरातल्यांना, नातेवाईकांना, आपले वडिले पार्थित, आजी आजोबा, चुलते, काका काकू, त्यांना मोक्ष मिळावा म्हणून आपल्याला कित्येक पिढ्यापूर्वीपासून हा पितृपंधरवडा यात नसलेल्या खास राखून ठेवलेला आहे. त्या 15 दिवसाच्या मागे एक दंत कथा आहे ती अशी. एकदा एका ब्राह्मणाच्या पित्याचा मृत्यू झाला. खरं तर श्रावण महिन्यातच या वृद्ध ब्राह्मणाची अवस्था हलाकीची होती, पण देवाच्या भक्तीमुळे त्याने श्रावणासारख्या पवित्र महिन्यात आपले प्राण सोडले नाहीत. पण श्रावणानंतरच्या पहिल्याच पौर्णिमेला त्याच्या देहांत झाला आणि ही गोष्ट तो ब्राह्मणाचा मुलगा पचवू शकला नाही. पित्यावरील अपार प्रेमळ तो अगदी खुळसता वागू लागला आणि देवालाच धारेवर धरू लागला. त्या वृद्ध ब्राह्मणाच्या मुलाने त्याच्या पित्याला जिवंत करण्यासाठी याग केला, परंतु देवाने त्याला सांगितले की तुझ्या पित्याचा काळ इतकाच होता, यापुढे त्याच्या यातना तुला सहन झाल्या नसत्या, म्हणूनच त्यांनी स्वतः देहत्याग केला आणि आता तू याग यज्ञ करून सोडून दे आणि पित्याला मरणोत्तर गती मिळण्यासाठी त्यांचे विधिवत श्राद्ध घाल आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ करून येणाऱ्या आमुष्याला पशुपक्ष्यांना घाल. हा विधी केल्यामुळे तुझ्या वडिलांबरोबर त्यांच्या बरोबरील 21 कुळातील लोकांना मोक्ष गती मिळण्याची मदत होईल. तुझ्या या 15 दिवसाच्या यज्ञामुळे इथून पुढे कोणीही या 15 वड्यात यज्ञयाग करणार नाही आणि फक्त श्राद्ध आणि गंतप्राण झालेल्या लोकांसाठीच हा 15 वडा ओळखला जाईल. या 15 वड्यात कोणतेही शुभ करू नये आणि शुभ कार्य करू नये. किंवा एखादी वस्तू, सोनं, चांदी काय विकत घ्यायचं असेल तरी आपण या 15 वड्यांमध्ये काय विकत घेणं शक्यतो टाळा. शक्यतो नवीन घर घ्यायचं असेल, बुडवल्या जागा घ्यायची असेल, गाडी घ्यायची असेल, वस्त्र घ्यायचं असेल तर ते नवीन वस्तू घेणं ह्या 15 वड्यांमध्ये टाळायचं. आणि नवीन वस्तू घ्यायच्या नाही, फक्त नवीन वस्तूचा व्यवहार जरी आपण करून ठेवला तरी चालेल. आणि ह्या पितृपक्षामध्ये आपण घरातील देवी देवतांची पूजा करावी लागते, ते करणं गरजेचं असतं. तर घरातील देवी देवतांची पूजा आपण ह्या पितृपक्षामध्ये करायची. तर ह्यासाठीच मी हा व्हिडिओ टाकला की पितृपंधरवड्यात देवी देवतांची पूजा
करावा लागतीच का किंवा नाही केले तर चालेल का असा प्रश्न मला विचारला होता. तर देवी देवतांची पूजा ही पितृपक्षामध्ये करावा लागते. दुसरा असं पितृपंधरवड्यामध्ये आपल्या घरातील जे कोणी मृत व्यक्ती असतील मेलेले आपल्या घरातील पूर्वज त्यांचे फोटो आपण एरवीघरामध्ये ठेवत नाही किंवा ते फोटो घरात असतील ते फोटो आपण घ्यायचं त्यांचे जे तिथीनुसार ते आता कोणत्या दिवशी वारल्या तसे आपण ब्राह्मणाकडून तिथ काढून घ्यायची त्या तिथीनुसार त्यांचा फोटो सकाळी घ्यायचा. सकाळी तो फोटो पूजा करायची. पूजा करून टेबलवरती कापड हातरायचं त्याच्यावर तो पाट ठेवायचा किंवा पाटावर त्यांचा फोटो ठेवायचा. फोटोची पूजा करायची. फोटोसमोर तिळाचं तेल लावायचं. तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा. आणि त्या दिवशी घरामध्ये खीर करणं गरजेचं असतं. तांदळाची खीर करणं गरजेचं असतं. एखाद्याला नाहीच जमलं तर साधं जेवण केलं तरी चालेल. रोजचं अन्न शिजवलेलं ते असलं तरी चालेल. आणि त्या दिवशी आपण काय करायचे की जे आपण अन्न करणार आहे ते अन्न आपण निवड्याचं ताट भरून फोटोसमोर ठेवायचे. आणि ते पण बाराच्या अगोदर. आणि एक नैवेद्य गायीला चारायचा आहे. एक नैवेद्य नदीमध्ये सोडायचा आहे. एक नैवेद्य कुत्र्याला द्यायचा आहे. आणि एक नैवेद्य आपण घरावरती जाऊन घरावरती नैवेद्य ठेवायचा आहे. पाणी वळवायचं आणि कावळ्यांना कावकाव करून आवाज द्यायचा. आणि तो सगळा नैवेद्य एकत्र चुरायचा आहे. आणि चुरा करून कावकाव करून तो नैवेद्य वरती घरावरती पांगवायचा आहे. म्हणजे तो कावळ्यांनी नैवेद्य खाल्ला तर आपल्या पित्रांनी तो नैवेद्य खाल्ला असं पहिल्यापासून मानलं जातं. त्याच्यामुळे तो नैवेद्य घरावरती पांगून ठेवायचा आहे. तो नैवेद्य कावळ्यांनी खाल्लेला अगदी शुभ असतं आणि तो पितृपक्षामध्ये हे करावंच लागतं. आणि हे करायचं असेल तर आपण जर समजा पाहुण्यांच्या घरी असं किंवा आपण बाहेर कुठं असेल तर पाहुण्यांच्या घरी हे करून ते काही म्हणजे हे होत नाही, लाभदायक होत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचत नाही. हे आपल्याला आपल्या स्वतःच्या घरी किंवा जर आपण कामानिमित्त बाहेर असेल तर आपण भाड्याच्या घरात राहत असेल तर त्या ठिकाणी केलं तरी चालेल. किंवा कुणी आता मुलं राहत असतील त्यांना जर मेथचा डबा येत असेल तर जे काही डब्याला येणार आहे तर त्या डब्याचं पण अन्न त्यांनी असं थोडंसं हे करून नैवेद्य दाखवले तरी चालतील. ते पण पित्रापर्यंत पोचतं. अशा रीतीने पित्रांचं ही पूजा करायची असते. कारण पित्र आपल्याला प्रसन्न झाले पाहिजे. आणि पित्र म्हणजे कोण असतं की आपल्या कुळातील म्हणजे आपले आजी आजोबा आपले समजा त्यांचे आजी आजोबांचे आई वडील आपले पंजोबा पंजे आपण त्यांच्यामुळं जन्म घेतलेला आहे किंवा आपण त्यांनी कमवलेले दोन गोष्टी आपण त्यांचं कमवलेलं आपण खातोय. आणि आपले पित्र आपल्यावर प्रसन्न झालं तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून ही पूजा पितृ पंधरवड्यामध्ये करणं गरजेचं असतं. आणि जर समजा एखाद्याला तिथीच्या दिवशी जर पूजा किंवा नैवेद्य नाही करता आला तर त्यांनी काय करायचं आहे घटबसायच्या आदल्या दिवशी आमुष्या असते ती सर्व पित्री आमुष्या म्हणतात. त्या दिवशी मग त्यांनी त्या दिवशी पूजा करायची. त्या दिवशी पूजा केल्याने पण त्यापर्यंत पोचते आणि पावन होते. तर अशा पद्धतीने हे पित्राचं महत्त्व मी तुम्हाला अगदी थोडक्या स्वरूपामध्ये सांगितले. आणि पितृपक्षामध्ये गरीब गरजूंना अन्नदान करत जा. त्या दिवशी ज्या दिवशी आपल्या घरी पित्र आहे त्या दिवशी येणाऱ्या व्यक्तीस पोटभर जेवण घाला. कुत्र्याला चपाती चारा. मुंग्यांना रवा साखर द्या. कारण पित्र आपल्याला प्रसन्न होण्यासाठी पितृपक्षामध्ये करावं लागतं. आणि शक्यतो पितृपक्षात मांसाहार व मद्यपान करू नये. मांसाहार व मद्यपान हे करायचंच नसतं. आणि समजा काही नावड असेल तर त्यांनी पितृपक्षामध्ये फक्त मांसाहार व मद्यपान करू नये. एवढी सगळ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. तर तेवढं एक सगळ्यांनी पालन करा. आणि झाडे पितृपक्षामध्ये झाडे पितृपक्षातच नाही कधी झाडं तोडू नका. झाडांवरती मुख्य जीवांवरती अगदी मनापासून प्रेम करा. एवढं माझं सगळ्यांना सांगणं आहे. आणि पितृपक्षामध्ये ज्यावेळी आपल्या घरी पित्र आहे पित्रासाठी तर्पण करताना त्यात काळे तीळ पुष्प तुळस फुल याचा वापर करावा. ते वापर केलेला चांगला असतो. आणि देवपूजा ही पितृपक्षामध्ये रोजच्या रोज आपल्या नित्यनियमाची पूजापाठ आहे ते चालू ठेवणे. घरदुरुस्तीचे काम पितृपक्षामध्ये करू नका. घरात सर्वत्र प्रकाश असावा. कोणत्याच जागे अंधार ठेवू नये. कारण प्रत्येक ठिकाणी लख प्रकाश असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पित्राचा सहवास पूर्ण घरामध्ये होत असतो. म्हणून पितृपक्षामध्ये पूर्ण घरात सहवास होणं गरजेचं आहे.
अशा पद्धतीने तुम्हाला पितर पंधरवड्याचे महत्व मी आज सांगितले, त्याला पटले त्यांनी हे अशा पद्धतीने हे करा, त्यांना नाही पटले त्यांनी सोडून द्या. जेवढी माहिती मला आहे, जेवढी आमच्या गुरुंनी मला सांगितले, तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी करत आहे. सगळ्यांनी पहा, ऐका, शिका. ओंकारेश्वरी. सगळ्यांनी सुखी राहा, आनंदी राहा, खुश राहा. आजच्या जमान्यात आनंदी राहणं, खुश राहणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी खुश राहा, आनंदी राहा, सुखी राहा.